obstacle is mechanism of action of enzymes. एंजाइम ची एक्शन नेमकी कशी आहे, हाउ दे ऍक्ट, एंजाइम कसे काम करतात, या संदर्भात दोन मेजर थिअरीज आहेत. एक आहे लॉक अँड की थिअरी. फिशर नावाच्या सायंटिस्टने एक थिअरी सांगितली, लॉक अँड की थिअरी. आणि सेकंड थिअरी आहे इंडोस्ड फिट थिअरी. कोस्टलँड यांनी मांडलेली ही थिअरी आहे. पहिली थिअरी लॉक अँड की थिअरी फिशरनं सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू धिस थिअरी पर्टिक्युलर एन्झाइम रिक्वायर्स पर्टिक्युलर सबस्ट्रेट फॉर देअर ॲक्शन. जस्ट लाईक पर्टिक्युलर लॉक रिक्वायर्स पर्टिक्युलर की फॉर देअर ओपनिंग. एखादं लॉक ओपन करायचं असेल तर त्याला पर्टिक्युलर अशी की पाहिजे. त्याप्रमाणे एखादं एन्झाइम ॲक्टिव्ह करायचं असेल, काम करणार असेल, तर त्याला पर्टिक्युलर सबस्ट्रेट पाहिजे. पर्टिक्युलर एन्झाइम रिक्वायर्स पर्टिक्युलर सबस्ट्रेट. जसं इथं एखादे आपण एक्झाम्पल घेऊ. समजा हे एक एन्झाइम आहे, त्याच्याकडं या दोन महत्त्वाच्या ॲक्टिव्ह साईट आहेत. दिस इज एन्झाइम. या एन्झाइमकडं या काय आहेत, ॲक्टिव्ह साईट्स आहेत. आणि या ॲक्टिव्ह साईट बरोबर पर्टिक्युलर सबस्ट्रेट बाइंड होणार. इथं एक समजा हे सबस्ट्रेट आहे आणि हे बाइंड झाल्यानंतर काय बनतं, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनणार. एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनणार आणि शेवटी काय होतं, एक प्रॉडक्ट बनतो त्या सबस्ट्रेट पासून आणि एन्झाइम मात्र रिलीज होतं. एन्झाइम रिलीज होतं आणि या सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये होतं. सो अकॉर्डिंग टू लॉक अँड की थिअरी बाय फिशर पर्टिक्युलर एन्झाइम रिक्वायर्स पर्टिक्युलर सबस्ट्रेट फॉर देअर ॲक्शन. टू प्रोड्यूस एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स अँड एन्झाइम कन्वर्ट दॅट सबस्ट्रेट इन टू पर्टिक्युलर प्रॉडक्ट अँड एन्झाइम्स आर रिलीज्ड. आणि त्याच्या ॲक्टिव्ह साईट कशा आहेत, रिजिड आहेत, फॉर्म आहेत, असं ही थिअरी सांगते. परंतु दुसरी जी थिअरी आहे ही इंड्यूस्ड फिट थिअरी आपण म्हणतो याला. इंड्यूस्ड फिट थिअरी आहे ही थिअरी काय सांगते, ॲक्टिव्ह साईट्स आर फ्लेक्झिबल.
यांनी सांगितलं ऍक्टिव्ह साईट रिजिड आहेत, फर्म आहेत. हे म्हणतात ऍक्टिव्ह साईट फर्म नाहीत. एखादा सबस्ट्रेट आहे, समजा ते मगाशीच एन्झाईम आपण घेऊ, हे एन्झाईम आहे आणि हे सबस्ट्रेट आहे. किंवा नुसतं एकच हे असणारा असं सबस्ट्रेट दाखवू आपण. हे सबस्ट्रेट आहे तर बाइंड होईल का? नाही. तर अशा वेळी एन्झाईम काय करतं? चेंज करतं. कन्फर्मेशनल चेंज होतो या एन्झाईम मध्ये. आणि जसं सबस्ट्रेट आहे तसं एन्झाईम चेंज करतं आणि त्या सबस्ट्रेट प्रमाणं आपल्यामध्ये बदल करणार. आणि मग पर्टिक्युलर प्रॉडक्ट बनवला जाईल आणि एन्झाईम जे आहे ते पुन्हा रिलीज होईल. सो ऍक्टिव्ह साईट्स आर नॉट फिक्स्ड, दे आर फ्लेक्झिबल अकॉर्डिंग टू सबस्ट्रेट, असं या थिअरीचं म्हणणं आहे. एन्झाईम सबस्ट्रेट प्रमाणे बदलतं, म्हणजे लॉक की जशी असेल तसं लॉक बदलतं आणि मग ओपन होतं, असं म्हणल्यासारखं आहे. आता या थिअरीच्या म्हणण्यानुसार, हे झालं बेसिक, या थिअरीच्या म्हणण्यानुसार जे एन्झाईम आहे त्याच्याकडं ऍक्टिव्ह साईट दोन असतात. सपोज दिस इज वन एन्झाईम अँड दीज आर टू ऍक्टिव्ह साईट्स, दीज आर ऍक्टिव्ह साईट्स ऑफ एन्झाईम्स. एन्झाईम आहे त्याचे ऍक्टिव्ह साईट आहे, त्यातली ही जी ऍक्टिव्ह साईट आहे या ऍक्टिव्ह साईटला आपण म्हणू कॅटॅलिटिक, आणि ही जी दुसरी ऍक्टिव्ह साईट आहे याला आपण म्हणू बट्रेसिंग साईट. कॅटॅलिटिक साईट आणि बट्रेसिंग साईट अशा दोन प्रकारच्या साईट ऍक्टिव्ह साईट इथं असतात. आणि होतं काय? कॅटॅलिटिक साईट कशासाठी आहे? जुने बॉन्ड ब्रेक करणार आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी ही ऍक्टिव्ह साईट आहे. आणि सबस्ट्रेट बाइंड होण्यासाठी बट्रेसिंग साईट त्याच्याकडे असते. ज्यावेळी एखादं सबस्ट्रेट या एन्झाईम बरोबर बाइंड होतं त्यावेळी एन्झाईम आपला आकार बदलतं. सपोज दिस इज अ सबस्ट्रेट. नाउ एन्झाईम चेंजेस इटसेल्फ. एन्झाईमनं काय केलं? आपला शेप बदलला. ही बट्रेसिंग साईट आहे आणि ही कॅटॅलिटिक साईट आहे. एन्झाईमनी आपला आकार बदलला अकॉर्डिंग टू सबस्ट्रेट. आणि मग त्या सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये केलं जातं, जुने बॉन्ड ब्रेक केले जातात आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन होतं कॅटॅलिटिक साईटच्या सहाय्यानं. आणि बट्रेसिंग साईट हे तर अटॅचमेंटसाठी साईट आहे. आणि शेवटी या सबस्ट्रेटचं कन्वर्जन एखाद्या प्रॉडक्टमध्ये केलं जाईल आणि पुन्हा एन्झाईम पूर्वीच्या
स्थितीला येणार. आफ्टर कन्वर्जन ऑफ सबस्ट्रेट इनटू प्रोडक्ट एन्झाइम्स रीगेन देअर ओरिजिनल सेल्फ. अशा प्रकारची ऍक्शन एन्झाइमची असते.